हरी ओम श्री राम अंबज्ञ। मी कल्पनावीरा नाईक, दादर उपासना केंद्र बापूंकरता तसा प्रवास बघायला झालं म्हटलं तर 1996 पासून आम्ही बापू कृपेने त्यांच्या चरणांशी आहोत संपूर्ण परिवार। आणि त्या ऑगस्ट 1996 पासून आतापर्यंत आमच्या जीवनात पदोपदी आम्ही बापूंचे अनुभव, त्यांच्या प्रेमाचे अनुभव, त्यांच्या करुणेचे अनुभव अनुभवले आहेत। आता मी तुम्हाला अगदी आमच्या घरातला लेटेस्ट अनुभव शेअर करणार आहे आणि तो आहे माझ्या मुलाच्या बाबतीतला। आता आपण बघतोय गेली 2 वर्ष संपूर्ण जग हे कोविडच्या धक्क्यातून नुकतंच सावरतं आहे आणि किती प्रचंड मोठी ही आपत्ती होती। पण मला एकच सांगावं असं वाटतंय की श्रद्धावानांच्या जीवनात जेव्हा ही आपत्ती येते तेव्हा ती आपत्ती देखील एक संधी म्हणून त्या श्रद्धावानांसाठी कशी कार्य करते, मग श्रद्धावानांसाठी सगळेच नियम कसे बदलले जातात हे सांगणारा हा एक गोड अनुभव आहे आणि तो आहे माझ्या मुलाचा। सगळेच जण आपण खूप घाबरलो होतो जेव्हा कोविडची पहिली लाट आली आणि अनेक गोष्टी आपण सांभाळत होतो, पण बापूंच्या कृपेने घरी रोज उपासना चालू होती त्याच्यामुळे ते भय तेवढं नव्हतं। आणि आम्ही सगळेच वर्क फ्रॉम होम, म्हणजे मी, माझे पती, माझा मुलगा ओम, आम्ही सगळे वर्क फ्रॉम होम चालू होतं आमचं। आणि चोवीस मार्च 2021ला ओमला थ्रोट इन्फेक्शन झालं म्हणून आमच्या इथल्या डॉक्टर राव यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली। आणि दुसऱ्या दिवशी जसा त्याला ताप आला तसा मलाही ताप आलं। म्हटल्यावर दादांना विचारल्यावर दादांनी सांगितलं की तुम्ही टेस्ट करून घ्या कोविडची, आणि ती आमची 26 तारखेला पॉझिटिव्ह आली। आता इकडे आणखीन एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आमच्या घरामध्ये 2 मेंबर, आम्ही 14 जण आहोत, आम्ही मी, माझे पती मिलिंद सिंह, ओम माझा मुलगा आणि माझे सासूबाई शशिकला वेरा। आता माझे सासूबाई आणि माझे पती मिलिंद सिंह हे दोघं डायबिटिक पेशंट आहेत, पण कोविडची बाधा झाली मात्र मला आणि ओमला। जर त्यांना झाली असती तर कदाचित त्यांच्यावर जास्त त्याचा जास्त त्रास झाला असता, पण सुदैवाने त्या दोघांना काहीही झालं नाही आणि आम्हा दोघांना इन्फेक्शन झालं, म्हणजे कोविडचं इन्फेक्शन झालं। अर्थात थोडंसं टेन्शन आलं की या दोघांना काही व्हायला नको, पण बापू कृपेने त्या दोघांना काही त्रास झाला नाही आणि आम्हालाही तेवढा त्रास झाला नाही जो बाहेर आपण ऐकत होतो त्या प्रमाणात। पण या वेळेला गोष्ट अशी घडली होती की ओम गुरुत्व सिस्टीम पुणे इथे इथे त्याचं काम चालू होतं आणि डिफेन्स सिस्टीमसाठी तो डिझाईन करायचा आणि त्याच्यामुळे तो बरेच तास त्याला तिकडे द्यावे लागायचे। आणि आता कोविड झाल्यामुळे त्याला पूर्णपणे सुट्टी देण्यात आली आणि त्या हा कोविड होण्याच्या आधीच त्याने सीडची एक्झाम दिली होती, जी IIT सीड, ज्याच्यात त्याला मास्टर्स करायचं होतं। एक गोष्ट मला इथे अगदी प्रामुख्याने नमूद करावीशी वाटते की ही वेळ जेव्हा आम्हाला हे इन्फेक्शन झालं ही वेळ बघा कशी असते, जे नाथसंवेद आपण म्हणू शकू ते म्हणजे ओम हा मास्टर्ससाठी प्रिपेअर करत होता, IIT तून त्याने सीडची एक्झाम दिली होती आणि नुकताच त्याचा रिझल्ट लागला होता आणि त्याने 6वा ऑल ओव्हर इंडिया 6वा आला होता तो रिटर्न एक्झाममध्ये। आणि त्या रिटर्न एक्झाम झाल्यानंतर त्यांना 1 आठवड्याच्या आत त्यांना टास्क दिला जातात, अनेक टास्क दिले जातात आणि ते टास्क त्यांना त्या 1 आठवड्यामध्ये कम्प्लीट करायचे असतात आणि त्याच वेळेला हा रिझल्ट येऊन तो टास्क कम्प्लीट करायच्या मध्येच त्याला हा कोविड झाला। म्हणजे हे आम्ही एक नाथसंवेद म्हणूनच घेतो, कारण माझ्याला आवडो अथवा नावडो, तुझे इच्छेसी तेची घडो, हेची मागता नाव घडो जीभ माझी, हा लहानपणापासून ही प्रार्थना रोज घेणारा म्हणजे आमच्या घरात म्हटली जाते। आणि खरोखरच म्हणजे कोणाला वाटेल की ही आपत्ती आली पण या आपत्तीचे आमच्यावर जास्त, म्हणजे तो ही वॉज टोटली कम्फर्टेबल, त्याला काहीही त्रास होत नव्हता आणि ते टास्क पूर्ण करण्यासाठी त्याला त्याच्या ऑफिसमधनं अदरवाईज सुट्टी मिळाली नसती, ती सुट्टी त्याला या कोविडमुळे प्राप्त झाली आणि त्याला ते 8 दिवस मिळाले आणि तो खूप चांगल्या पद्धतीने त्याचे ते टास्क पूर्ण करू शकला। आता हेच ते नाथसंवेद श्रद्धावानांच्या जीवनात घडतं। ते आम्ही दोघंही याच्यातनं पूर्णपणे सही सलामत बाहेर पडलो, त्याने ते खूप चांगल्या पद्धतीने टास्क अपलोड केले। त्याला IIT मुंबईमधून जरी त्याचा रँक आला नाही, त्यासाठी हुकला, तरी IIT गुवाहाटीमध्ये त्याचा रँक आला। आम्ही सगळे बरेच खुश, दादाही प्रचंड खुश झाले आणि आम्ही त्याच्यासाठी आय आय टी
गुवाहाटीचं ॲडमिशन घेतलं. आता त्याने कसं आहे की या त्याला डिझाईनमध्ये मास्टर्स करायचं असल्यामुळे त्याने सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये अप्लाय केलं होतं. एन आय डीमध्ये पण त्यांनी अप्लाय केलं होतं आणि एन आय डीचा पण रँक आला. जेव्हा आय आय टीचा आय आय टी गुवाहाटीत आम्ही ॲडमिशन घेतला त्याच्यानंतर एन आय डीचा रँक आला. त्याच्यात तो 11वा आला आणि हे झाल्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू झाला. त्याच्यामुळे काय झालं, ऑलरेडी एकीकडे ॲडमिशन सिक्युअर झाल्यामुळे तो एकदम खुश होता, म्हणजे की कम्फर्टेबल होता. नाही तर थोडासा तो आय आय टी मुंबईचा इंटरव्ह्यू देताना किंवा ते ज्या ओरल्स एक्झाम्स असतात त्यावेळेला तो थोडासा त्याला प्रेशर होतं, थोडासा बुजला होता आणि त्याच्यामुळे तो थोडा तिकडे मागे पडला होता. पण आता इकडे गुवाहाटीला ॲडमिशन झाल्यामुळे एन आय डीचा इंटरव्ह्यू देताना तो एकदम कम्फर्टेबल होता आणि त्याचा तो इंटरव्ह्यू खूप छान झाला. आणि अर्थात या इंटरव्ह्यूसाठी आपल्या काही बापूभक्तांनी पण त्याला खूप मदत केली होती आणि त्याचा त्याला बराच फायदा झाला. त्याचा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला आणि त्याचा 7वा रँक आला एन आय डीमधूनही. आणि आता तो एन आय डी अहमदाबादला, त्याच्यासाठी आम्ही ॲडमिशन घेतली आणि आता तो तिथे आहे. तर हेच मला सांगायचं होतं की नाथसंवेद, की छोट्या छोट्या घटना आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे आपत्ती म्हणून जरी आली तरी ती आपत्ती ही आपत्ती न राहता सुसंधी कशी होते श्रद्धावानांच्या जीवनात, हे सांगणार हा एक खूप गोड अनुभव आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञानाथ.